नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनल वर सर्वांचे सहर्ष स्वागत। तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल आणि नवनवीन व्हिडिओचे तुम्हाला जर अपडेट मिळवायचे असतील तर आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओच्या लिंक आपल्या मित्र मैत्रिणींना जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा, म्हणजे त्यांनाही या व्हिडिओचा फायदा करून घेता येईल। स्वाध्याय 1.2 त्याच्यामधील पहिले उदाहरण पहा। या ठिकाणी 57,83,542 या संख्येमध्ये 4 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे? आता या ठिकाणी लक्षात घ्या, 4 हा अंक कोणत्या स्थानी आहे? दशक स्थानी आहे। आणि 4 हा अंक दशक स्थानी असल्यामुळे 4 ची स्थानिक किंमत किती आली? 40 आली। मग ही गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहूया, 4 × 10 = 40 आणि घातांकाच्या स्वरूपामध्ये 10 काय येणार आहे? 4 × 10^2। अशा या प्रकारे 3 पैकी 1 उत्तर काय असेल पर्यायामध्ये दिलेलं असेल। आता दुसरे उदाहरण पहा, 53.436 या संख्येच्या 4 उजवीकडील 3 या अंकाची स्थानिक किंमत। आता 4 उजवीकडे हा 3 आहे, याची आपण स्थानिक किंमत लिहूया 53.03। आता या 6 ऐवजी 0 लिहिला काय किंवा नाही लिहिला काय, कारण दशांशापुढे किती शून्य वाढवले तरी त्याच्यात त्याला काही अर्थ राहत नाही। 3 या अंकाची स्थानिक किंमत 4 डावीकडील 3 स्थानिक किंमतीच्या, 4 डावीकडे 3 कोट आहे या ठिकाणी आहे, 3 स्थानिक किंमत काय असणार आहे? 3.00 म्हणजेच किती असणार आहे? 3। मग आता हे किती पट आहे हे काढण्यासाठी दोघांचा आपल्याला काय करावं लागणार आहे? भागाकार करावा लागणार आहे। म्हणजे काय येणार पहा, 0.03 छेद किती येणार आहे? 3। म्हणजेच आता या ठिकाणी पहा, वरती दशांशिन्हाच्या पुढे काय आहेत? 2 घर आहेत। वरती दशांशिन्हाच्या पुढे 2 घर आहेत म्हणजे छेदस्थानी 2 शून्य आपल्याला काय करावं लागणार आहे? वाढवावं लागणार आहे। म्हणजेच काय येणार आहे? 3/3 वर आपल्याला काय द्यावं लागणार? 2 शून्य द्यावे लागणार। आता या ठिकाणी भाग घालूया, 3 × 3 × 3 2 शून्याला 2 शून्य म्हणजे काय आलं पहा, 1/100 आला। 1/100 म्हणजेच या ठिकाणी काय लक्षात घ्या, 1/10 असं एक उत्तर असू शकेल, 1/100 असू शकेल, 1/10 असू शकेल, किंवा आता हा 10 आपण काय करूया, अंशस्थानी नेऊया। म्हणजेच काय येणार, 1 × 10^2 अंशस्थानी गेल्यानंतर काय होणार आहे? 10^2। आपण गेल्या वर्षी रूल पाहिला पहा, 1/a^m बरोबर काय आहे? a^m। म्हणजे या ठिकाणी छेदस्थानी किंवा a^m बरोबर 1/a^m अशा पद्धतीने या ठिकाणी रूल पाहिले होते। अंशस्थानी घातांक ऋण असेल तर तो छेदस्थानी न्यायचा आणि छेदस्थानी ऋण असेल तर तो काय करायचा, अंशस्थानी न्यायचा। आता इथं जरी धन असला तरी आपण उत्तर वेगळं असू शकतं, याच्यासाठी आपण हा छेदस्थानी 10^2 कुठे नेलेला आहे? अंशस्थानी नेलेला आहे। म्हणजे 1 × 10^2 किंवा 1 कोणत्याही संख्येला गुणलं तर गुणाकार तोच येतो, म्हणजे 10^2। अशा पद्धतीने या ठिकाणी या 4 उत्तरापैकी 1 उत्तर त्या ठिकाणी काय केले असेल, पर्यायामध्ये दिलेले असेल, तो पर्याय पाहायचा आहे आणि तो पर्याय काय करायचा आहे, रंगवायचा आहे। तिसरं उदाहरण पहा, पुढील पैकी कोणत्या संख्येतील 4 व 5 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज सर्वात जास्त आहे? आता या ठिकाणी पहा काय सांगितलंय, 4 संख्या दिलेल्या आहेत आणि या 4 संख्यामध्ये 4 आणि 5 स्थानिक किमतीची आपण सुरुवातीला काय करूया, बेरीज काढूया 4, 5। आता या ठिकाणी स्थानिक किंमत घेताना 5 स्थानिक किंमत किती येणार आहे? 500 आणि 4 स्थानिक किंमत 4, 500 आणि 4, 504। या ठिकाणी आपण 4 आणि 5 स्थानिक किंमत काढूया, 5 स्थानिक किंमत 50, 4 स्थानिक किंमत 4, 50 आणि 4, 54। या ठिकाणी 4 आणि 5 स्थानिक किंमत पाहूया, 5 स्थानिक किंमत 500, 4 स्थानिक किंमत 40, 500 आणि 40, 540। या ठिकाणी पहा, 4 आणि 5, 4 स्थानिक किंमत 40, 5 स्थानिक किंमत 5, 40 आणि 5, 45। आता काय विचारलंय पहा, बेरीज सर्वात जास्त।
आता सर्वात जास्त बेरीज कोणती आहे ते पहा. आता या ठिकाणी 504 आले, 54 आलाय, 540 आलाय आणि 45 आलाय. मग सर्वात जास्त बेरीज जी आहे ती सर्वात जास्त बेरीज किती आली, 540. म्हणजे या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक 3 जो आहे 7548 ने काय असेल, उत्तर असेल. चौथं उदाहरण पहा, 83643 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती. आता हे उदाहरण दोन पद्धतीने सोडवायचं आहे, प्रत्यक्षात 3 ची स्थानिक किंमत लिहून आणि दुसरा जो सांगितलेला होता तो ट्रिक नुसार गणित सोडवणे. आता या ठिकाणी पहा, 3 आणि हा काय आहे, 3. सुरुवातीला 3 हा जो आहे तो 3 हा कोणत्या स्थानी आहे पहा, एकक, दशक, शतक, हजार, म्हणजे 3 ची स्थानिक किंमत काय आली, 3000. आणि या 3 ची स्थानिक किंमत किती आहे, 3. यांच्यातील फरक काढायचा सांगितला, म्हणजे फरक म्हणजे काय करायचा आहे, वजाबाकी. शून्यातून 3 जात नाही घोषणा घेतला, 10 3 गेला 7, शून्यातून 1 जात नाही घोषणा घेतला, 10 1 गेला 9, शून्यातून 1 जात नाही घोषणा घेतला, 10 1 गेला 9 आणि 3 1 गेला 2. म्हणजे 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतला फरक जो आहे तो फरक या ठिकाणी किती आला, 2997. आता प्रत्यक्षात एक ट्रिक वापरूया आपण, संख्या काय दिली पहा, 83643 आणि तुम्हाला काय विचारलेलं आहे, 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतला फरक, 3 हा समान अंक आहे लक्षात घ्या. आणि ज्यावेळेस असं विचारलेलं असतं त्यावेळेस ज्या अंकाच्या स्थानिक किमतीतला फरक विचारलेला आहे त्याची आपण काय करायची, 9 पट करायची. मग 3 ची 9 पट, 3 × 9, 3 × 9 = 27. आता 27 काय करायचं, या दोन ठिकाणी लिहायचंय, म्हणजे या ठिकाणी 27 काय येणार आहे, 2, आणि या ठिकाणी काय येणार आहे, 7. आता पुढे अंक नाही, ह्या 2 3 च्या मध्ये जेवढे अंक असतील तेवढ्या अंकाऐवजी आपण काय लिहायचं आहे, 9 लिहायचं आहे. आता 64 हे 2 अंक आहेत, 6 आणि 4, त्यामुळे या ठिकाणी मध्यभागी 2 वेळा आपल्याला काय लिहावं लागेल, 9 लिहावं लागेल. 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतला फरक या ठिकाणी काय आला, 2997. अशा दोन पद्धतीने या ठिकाणी स्थानिक किमतीतला फरक आपल्याला काय करता येईल, काढता येईल. पाचवं उदाहरण पहा, 3x + y ही 2 अंकी संख्या 66 आहे, जर एकक स्थानी वाय असेल तर एक्स बरोबर किती. आता या ठिकाणी पहा, 3x + y ही 2 अंकी संख्या काय आहे लक्षात घ्या, 66. आता आपण या ठिकाणी काय चूक करतो लक्षात घ्या, वाय बरोबर 6 घेतो आणि 3x बरोबर 6 घेतो, तर त्या पद्धतीने नाही लक्षात घ्या. तर 3x + y हे जे आहे हे काय दिलेलं आहे, स्थानिक किमतीच्या बेरजेच्या रूपात दिलेलं आहे लक्षात घ्या. स्थानिक किमतीच्या बेरजेच्या रूपात म्हणजे एकक स्थानी या ठिकाणी काय येणार आहे, वाय, आणि दशक स्थानी या ठिकाणी काय येणार आहे, 3x. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, 3x + y बरोबर स्थानिक किमतीच्या बेरजेच्या रूपात डावी बाजू दिलेली आहे, म्हणून उजवी बाजू पण आपण काय करायची आहे, स्थानिक किमतीच्या बेरजेच्या रूपात द्यायचे, विस्तारित रूप लिहायचं आहे याचं लक्षात घ्या. 66 च विस्तारित रूप या ठिकाणी काय आहे लक्षात घ्या, 60 + 6. आता या ठिकाणी पहा, एकक स्थानी वाय आहे, वायला काय येणार आहे, 6. वाय बरोबर या ठिकाणी पहिली किंमत आपली काय आली, 6. आणि 3x बरोबर काय येणार आहे, 60. 3x = 60, एक्स ची किंमत काढायची आहे, एक्स बरोबर 60 ला 60, इकडे 3 ने गुणले, इकडे 3 ने आपण 10 देऊया, बरोबर x = 3 × 3 = 6 × 0, एक्स ची किंमत या ठिकाणी काय आली, 20. आता वाटलंच तर या ठिकाणी किंमत ठेवून बघा, आपल्याला काय दिलेलं आहे, 3x + y बरोबर 3 ला 3 × एक्स ची किंमत आपली किती आली, 20 + y ची किंमत किती आलेली आहे, 6. 20 × 3 = 60 + 6, 60 × 6 = 66. म्हणजे या ठिकाणी हे एक्स बरोबर या ठिकाणी किती किंमत आली लक्षात घ्या, 20 ही किंमत आली. आता त्यानंतर पहा सहावं उदाहरण, 2p + q ही 2 अंकी संख्या 17 आहे, जर एकक स्थानी 7 असेल तर p बरोबर किती. आता या ठिकाणी लक्षात घ्या, 2p + q ही जी 2 अंकी संख्या आहे ही 2 अंकी संख्या या ठिकाणी किती आहे लक्षात घ्या, 17 आहे. आता त्यानंतर एकक स्थानी काय आहे, 7 आहे, एकक स्थानी या ठिकाणी कोणता अंक आहे लक्षात घ्या, q, आणि हा दशक स्थानचा काय आहे, स्थानिक किंमत आहे, म्हणजे 2p + q, q किती आहे या ठिकाणी लक्षात घ्या, 7 बरोबर या ठिकाणी काय येणार आहे, 17.
दोन पी ला दोन पी बरोबर 17 हे अधिक 7 उजव्या बाजूला गेल्यानंतर काय होणार आहे वजा 7 म्हणजे काय येणार आहे पहा 2 पी बरोबर 17 मधून 7 गेला राहिला 10 पी ची किंमत काढायची आहे पी बरोबर 10 2 आणि पी मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे 2 ने गुणले म्हणून 2 ने इकडे काय करायचं आहे भागायचं आहे therefore p is equal to 2 1s are 2 2 5s are 10 म्हणजे p ची किंमत या ठिकाणी काय येणार आहे 5 येणार आहे सातवं उदाहरण पहा 5 फुली 4 फुली या संख्येत फुल्यांच्या जागी समान अंक आहेत त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 297 आहे तर फुल्यांच्या जागी टिंबटिंब अंक आहे याच्यासाठी आपण एक ट्रिक पाहिली पहा जर एखादी संख्या दिली आणि फुल्यांच्या जागी समान अंक जर असेल आणि त्या फुलीच्या स्थानच्या स्थानिक किमतीतला फरक जर दिला असेल तर जो फरक आहे त्या फरकाच्या सर्वात डावीकडच्या अंकामध्ये काय करावा 1 मिळवावा आता फरक या ठिकाणी काय दिलाय पहा फरक बरोबर 297 आता फरकामध्ये डावीकडचा अंक डावा हात बरोबर आहे डावीकडचा जो अंक आहे तो काय आहे 2 2 मध्ये काय करावा 1 मिळवावा 2 आणि 1 3 म्हणजे या ठिकाणी उत्तर जे आहे ते उत्तर पर्याय क्रमांक काय 4 आता फुलीच्या जागी या ठिकाणी काय असणार आहे 3 अंक असणार आहे मग आता पहा 3 हा अंक शतक स्थानी आहे 3 ची स्थानिक किंमत काय येणार आहे 300 आणि या ठिकाणी 3 ची स्थानिक किंमत 3 एकक स्थानी आहे म्हणजे 3 ची स्थानिक किंमत 3 शून्यातून 3 जात नाही घोषणा घेतला 10 तून 3 गेला 7 शून्यातून 1 जात नाही घोषणा घेतला 10 तून 1 गेला 9 तीनातून 1 गेला 2 म्हणजे फरक किती आला 297 म्हणजे फुलीच्या जागी अंक जो आहे तो अंक किती आहे 3 या ठिकाणी रूल लक्षात ठेवा जर एखादी संख्या दिली असेल आणि फुलीच्या जागी समान अंक असेल आणि त्यांच्यामधील जर फरक दिला असेल तर फरकाच्या डावीकडील अंकामध्ये आपण काय करावा 1 मिळवावा आणि 1 मिळवून जो नवीन अंक येईल तो अंक त्या फुलीच्या जागी असतो सध्या 1.3 पहिलं उदाहरण पहा याच्यामध्ये 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 3 अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर येणारी संख्या कोणती आता मोठ्यात मोठा अंक कोणता आहे 9 मग 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या लिहायची म्हटल्यानंतर 9 हा अंक काय करायचा 4 वेळा लिहायचा म्हणजे संख्या या ठिकाणी काय तयार झाली 9999 आता वजा करायचा आहे म्हणून वजाबाकीचं चिन्ह दिलं काय वजा करायचं आहे 3 अंकी लहानात लहान संख्या 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे 100 या ठिकाणी वजा करूया 9 शून्य गेला 9 9 शून्य गेला 9 9 1 गेला 8 89 उत्तर या ठिकाणी काय आलं 9899 आता जिच्यामध्ये 4 व 5 अंक नाही व एक अंक एकदाच वापरलेला आहे अशी लहानात लहान 4 अंकी समसंख्या कोणती आता या सर्व संख्या 4 अंकी आहेत आणि विचारली कसली सम एकक स्थानी 2 आहे 2 आहे 6 आहे 8 आहे म्हणजे चारही संख्या या ठिकाणी काय आहेत सम आहेत 4 आणि 5 नको आहे 4 आणि 5 नाही 4 आणि 5 नाही 4 आणि 5 नाही 4 आणि 5 नाही एक अंक एकदाच वापरलेला आहे 0127 0126 0126 0128 म्हणजे एक अंक एकदाच वापरलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला लहानात लहान संख्या बघायची आहे 1000 1000 1000 1000 आता पुढे पहा 72 62 26 आणि 28 याच्यामध्ये लहान कोण पहा लहान कोण आहे 26 म्हणून 1026 ही या ठिकाणी सर्वात लहान 4 अंकी समसंख्या की जिच्यामध्ये 4 व 5 अंक वापरलेले नाहीत तिसरं उदाहरण पहा 2 5 व 6 हे अंक प्रत्येकी एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती आता या ठिकाणी लक्षात घ्या प्रत्यक्षात हे उदाहरण दोन पद्धतीने आपल्याला सोडवता येईल आता अंक कोणकोणते दिलेले आहेत 2 5 6 हे 3 अंक दिलेले आहेत आता संख्या किती तयार होतात पहा याला नंबर देऊया आपण 3 अंक आहेत म्हणून 3 2 1 आणि यांचा काय करायचा आहे गुणाकार करायचा आहे 3 2 6 6 1 6 सहा संख्या या ठिकाणी काय होणार तयार होणार आता कोणत्या सहा संख्या तयार होतात पहा 256 265
526, 562, 625 आणि 652 या सहा संख्यांची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे। आता पहा या ठिकाणी बेरीज करूया आपण, 6 आणि 6 12, 12 आणि 2 14, 14 आणि 2 16, 16 आणि 10 26, 26 ची 6 हातचा गेला 2, परत हे 26 येणार आहे, 26 आणि 2 28, 8 हातचा गेला 2, परत हे 26 येणार आहे, 26 आणि 2 28। अशा पद्धतीने या ठिकाणी प्रत्यक्षात सहा संख्या मांडून आपल्याला बेरीज करून देखील याचं उत्तर काढता येतं। आणि याच्यासाठी एक साधी आणि सोपी ट्रिक आहे, लक्षात घ्या, जर दिलेले 3 अंक असतील तर त्या 3 अंकांची काय करावी, बेरीज करावी। म्हणजे कोणकोणते अंक आहेत, 2, 5 आणि 6, या तिघांची आपण बेरीज करूया, 6 आणि 5 11, 11 आणि 2 13, बेरीज किती आली लक्षात घ्या, 13। आणि या 13 ना आपण काय करायचं आहे, 222 ला गुणायचं आहे, 13 × 26, 26 ची 6 हातचा गेला 2, 13 × 26, 26 आणि 2 28 ची 8 हातचा गेला 2, 13 × 26, 26 आणि 2 28, त्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज या ठिकाणी किती आली लक्षात घ्या, 2886। आता चौथं उदाहरण पहा, 5 3 0 9 7 हे अंक प्रत्येकी एक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती। आता समसंख्या बघायचे, समसंख्या म्हणजे काय म्हणतो आपण, एकक स्थानी 0 2 4 6 8 असेल तर या ठिकाणी 0 आहे, या ठिकाणी 3 आहे, म्हणजे ही विषमय पर्याय 2 कट झाला, लक्षात घ्या 0 आहे 0 आहे, या सर्व आता या ठिकाणी लक्षात घ्या राहिलेल्या 3 काय आहेत, समसंख्या आहेत। आता याच्यात आपल्याला मोठ्यात मोठी बघायचे, 79,000, 95,000 आणि 97,000, मोठं कोण आलं पहा, 79, 95 आणि 97 मध्ये 97,530 ही संख्या काय तयार होईल, मोठ्यात मोठी समसंख्या तयार होईल। सातवं उदाहरण पहा, जिचा आरंभ 7 हा अंक आहे, आरंभ म्हणजे सुरुवात, सुरुवात आपल्याला कशानं करायची आहे, 7 नं करायची आहे। अशी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती, आता 7 हा एक अंक झालेला आहे, आरंभ आपण सुरुवातीला 7 नं केलेला आहे, अजून आपल्याला या ठिकाणी किती अंक लिहावे लागणार आहे, 4 अंक लिहावे लागणार आहेत, पण मोठ्यात मोठी संख्या तयार करायला सांगितलेली आहे, म्हणजे 9 हा अंक आपल्याला याच्या पुढे किती वेळा लिहावा लागेल, 4 वेळा लिहावा लागेल, 1 2 3 4, म्हणजे या ठिकाणी संख्या कोणती तयार झाली पहा, 79,999 ही जिचा आरंभ 7 अंक आहे आणि मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या। सहावं उदाहरण पहा, अतिशय सोपं आहे, 7 9 1 3 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 4 अंकी संख्यांची बेरीज किती। आता अंक किती आहेत पहा, 7 9 1 3, आता 4 अंक आहेत म्हणजे संख्या किती तयार होणार पहा, 4 3 2 1, या सगळ्यांचा गुणाकार करूया आपण, 4 3 12 12 2 24 24 1 24, आता आपल्याला या ठिकाणी 24 संख्या लिहून त्यांची बेरीज करणं तसं सोपं नाही, लक्षात घ्या। आता या ठिकाणी आपण याच्यासाठी एक साधी आणि सोपी ट्रिक वापरूया, दिलेल्या सर्व अंकांची काय करावी, बेरीज करावी। दिलेले अंक कोणते आहेत पहा, 7 अधिक 9 अधिक 1 अधिक 3, 9 आणि 1 10, 7 आणि 3 10, हे 10 आणि हे 10 किती झाले, 20। आणि लक्षात घ्या या ठिकाणी 4 अंक जर दिलेले असतील तर आलेल्या बेरीजेनं त्या ठिकाणी आपण काय करावं, 6,666 ला गुणावं, 6,666 गुणिले आलेली बेरीज किती आहे, 20। आपण या ठिकाणी 0 ला 0 देऊया, बेसख 12 ची 2 हातचा गेला 1, बेसख 12 आणि 1 13 ची 3 हातचा गेला 1, बेसख 12 आणि 1 13 ची 3 हातचा गेला 1, बेसख 12 आणि 1 13, म्हणजे या ठिकाणी त्या सर्व 4 अंकी संख्यांची बेरीज जी आहे ती बेरीज किती आली लक्षात घ्या, 1,33,320। सातवं उदाहरण काय आहे पहा, 6 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून, आता 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या, मोठ्यात मोठा अंक कोणता आहे, 9, तो आपल्याला किती वेळा लिहावा लागेल, 6 वेळा, 1 2 3 4 5 6, म्हणजे 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती झाली लक्षात घ्या, 9,99,999, याच्यामधून कोणती संख्या वजा केली असता, याच्यामधून आपण काय करूया, चौकट वजा करूया, चौकट वजा केली असता, बरोबर उत्तर या ठिकाणी काय येणार आहे,
पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या, पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे लक्षात घ्या, 99,999. मग आता 999,999 मधून कोणती संख्या वजा केली असता 99,900 येईल हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 999,999 मधून 99,999 वजा करावं लागेल. 999,999 वजा 99,999. 9 9 0 9 9 0 9 9 0 9 9 0 9 9 0 9 9 0 9 9 म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, 5 6 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 9 लाख ही संख्या जर आपण वजा केली तर 5 अंकी आपल्याला काय मिळेल, मोठ्यात मोठी संख्या मिळेल. आठ उदाहरण पहा, 3 5 9 8 6 1 यापैकी कोणतेही 4 अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील एकक स्थानी असलेल्या अंकाची तिप्पट किती. आता या ठिकाणी कोणकोणते अंक दिलेले आहेत पहा, 3 5 9 8 6 1. आता हे अंक किती आहेत पहा, 6 अंक आहेत, परंतु या ठिकाणी आपल्याला 4 अंक वापरायला सांगितलेले आहेत. मग आता कोणतेही 4 अंक वापरायचे, परंतु या ठिकाणी लक्षात घ्या संख्या कोणती तयार करायला सांगितलेली आहे, मोठ्यात मोठी संख्या तयार करायला सांगितलेली आहे. म्हणजे मोठ्यात मोठे 4 अंक आपल्याला या ठिकाणी काय करावे लागतील, वापरावे लागतील. मोठ्यात मोठे 4 अंक कोणकोणते आहेत पहा, 9 8 6 आणि 5. 3 आणि 1 चा या ठिकाणी काही संबंध येणार नाही. आता या ठिकाणी याच्यापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करायची, मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना जे अंक आहे ते अंक आपण काय करावेत, उतरत्या क्रमाने लिहावे. म्हणजे कसे येणार पहा, 9 8 6 आणि 5. आता या ठिकाणी काय सांगितलंय, एकक स्थानी असलेल्या अंकाची तिप्पट, एकक स्थानी, एकक स्थानी या ठिकाणी कोणता अंक आहे, 5 5 ची आपल्याला काय करायची, तिप्पट. तिप्पट म्हणजे या ठिकाणी 5 ला आपल्याला काय करावं लागेल, 3 न गुणावं लागेल, 5 3 15. एकक स्थानी असलेल्या अंकाची तिप्पट या ठिकाणी किती आली लक्षात घ्या, 15 आलेली आहे. आता 9 उदाहरण पहा, 4 0 6 9 5 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज घेते. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, मोठ्यात मोठी संख्या तयार करायला सांगितलंय आधी, त्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे, लहानात लहान संख्या तयार करायला सांगितलेली आहे, त्यांची आपल्याला या ठिकाणी काय करायला सांगितलेले आहे, वजाबाकी करायला सांगितलेली आहे, आणि आलेल्या वजाबाकीतील सर्व अंकांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. चला सुरुवातीला मोठ्यात मोठी संख्या तयार करूया. मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना दिलेले सर्व अंक उतरत्या क्रमाने लिहावे. म्हणजे काय येणार पहा, 9 6 5 4 आणि 0. म्हणजे मोठ्यात मोठी संख्या या ठिकाणी कोणती तयार झाली, 96,540. आता या ठिकाणी लक्षात घ्या, लहानात लहान संख्या तयार करत असताना दिलेले अंक चढत्या क्रमाने लिहावे, परंतु याच्यामध्ये 0 आलाय, 0 सुरुवातीला घ्यायचं नाही. 0 पेक्षा मोठा अंक कोणता आहे, 4, म्हणून सुरुवातीला 4 घ्यायचा आणि त्यानंतर काय घ्यायचं आहे, 0, त्यानंतर 5 6 आणि 9. याच्यामधला आपल्याला काय करायचं आहे, फरक काढायचा आहे. 0 मधून 9 जात नाही, कुसना घेतला, 10 तून 9 गेला 1, 4 6 आणि 1 7, 4 तून 7 जात नाही, कुसना घेतला, 14 तून 7 गेला 7, 5 तून 6 जात नाही, कुसना घेतला, 15 तून 6 गेले 9, 6 तून 1 गेला 5, 9 तून 4 गेले 5. आता या ठिकाणी पहा, 5 आणि 5 10, 9 आणि 1 10, 10 आणि 10 20, 20 आणि 7 27. राहिलेल्या म्हणजे वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज जी आहे ती बेरीज या ठिकाणी किती आली लक्षात घ्या, 27 आलेली आहे. स्वाध्याय 1.4 याच्यामधलं पहिलं उदाहरण पहा, पुढील पैकी खंडित संख्या कोणती. आता हे जे आहे ते आपण पार्ट भाग 1 मध्ये सर्व माहिती पाहत असताना खंडित आणि अखंडित या ठिकाणी आपण संख्या ज्या आहेत त्या संख्या पाहिलेल्या होत्या. आता याच्यामध्ये खंडित, खंडित संख्या म्हणजे या ठिकाणी आपण काय सांगितलं होतं पहा, ज्या ठिकाणी लक्षात घ्या
दशांश रूपामध्ये रूपांतर दिल्यानंतर ज्या ठिकाणी भागाकार जो आहे भागाकार केल्यानंतर बाकी शून्य येते त्यावेळेस या ठिकाणी ते जे आहे ते खंडित दशांश रूप आहे. आता या ठिकाणी पहा भागाकार केला असता शून्य दशांश पाच 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 डॅश 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 म्हणजे या ठिकाणी भागाकाराची क्रिया संपलेली नाही म्हणजे भागाकार पुढे अजून काय आहे भाग बसणार आहे पाच 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 येणार आहे. पाच दशांश पाच डॅश 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 या ठिकाणीही खंड झालेला नाही भाग पुढे बसतच जाणार आहे. पाच दशांश पाच पाचच्या डोक्यावरती काय आहे रेग आहे. पाच पाचच्या रेगे डोक्यावरती रेग आहे म्हणजे पंचावन्न या घटकाची किंवा या संख्येची पुन्हा पुन्हा या ठिकाणी भाग दिल्यानंतर काय होणार आहे पुनरावृत्ती होणार आहे. आणि या ठिकाणी पहा शून्य दशांश पाच 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 या ठिकाणी संपलेला आहे म्हणजे या ठिकाणी हा जो आहे तो हा काय आहे खंडित दशांश रूप जे आहे ते आहे शून्य दशांश पाच पाच पाच. त्यानंतर दुसरे उदाहरण पहा पुढील पैकी अखंड आवर्ती संख्या कोणती. आता अखंड आवर्ती अखंड म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या भाग तर पूर्ण होणारच नाही आणि आवर्ती आवर्ती म्हणजे पुन्हा पुन्हा तोच संख्या काय होणार आहे परत येणार आहे. म्हणजे आता या ठिकाणी पहा नऊ दशांश एक सहा पाच एक सहा पाचच्या डोक्यावरती काय आहे रेग आहे हे अखंड आहे लक्षात घ्या. आणि या एक सहा पाचच्या डोक्यावरती रेग आहे म्हणजे एकशे पासष्ट पुन्हा पुन्हा त्याचा काय बसणार आहे भाग बसणार आहे म्हणजे एकशे पासष्ट ची काय होणार आहे पुनरावृत्ती होणार आहे म्हणजे ही काय आहे अखंड काय आहे लक्षात घ्या आवर्ती दशांश रूप आहे. आता या ठिकाणी जर पाहिलं तर नऊ दशांश एक सहा पाच हे खंडित आहे शून्य दशांश नऊ एक सहा पाच हे पण काय आहे खंडित आहे आणि एक्क्याण्णव दशांश सहा पाच हे देखील काय आहे खंडित आहे म्हणजे अखंड आवर्ती संख्या जी आहे ती नऊ दशांश एक सहा पाच एक सहा पाचच्या डोक्यावरती रेग. त्यानंतर पुढचं तिसरं उदाहरण पहा शून्य दशांश सहा सात या संख्येचे अखंड आवर्ती रूप कोणते. आता या ठिकाणी जर पाहिलं तर शून्य दशांश सहा सात हे जे आहे ते काय आहे खंडित आहे लक्षात घ्या. याच्या पुढे या ठिकाणी भाग भागाकाराची क्रिया काय झालेली आहे संपलेली आहे कारण बाकी काय आहे शून्य पुढे डॅश डॅश काही नाही. आता हे जे आहे ते हे काय आहे लक्षात घ्या खंडित आहे. आता याचं अखंडित आवर्ती रूप ज्यावेळेस तयार करायचं असतं त्यावेळेस ह्या खंडित दशांश रूपाच्या पुढे काय द्यावा शून्य द्यावा आणि शून्याच्या डोक्यावरती काय मांडावा टिंब द्यावा म्हणजे या ठिकाणी त्याचं ते काय तयार होईल अखंड आवर्ती रूप तयार होईल. म्हणजे उत्तर काय आलं पहा शून्य दशांश सहा सात शून्य शून्याच्या डोक्यावरती काय येईल टिंब. चौथं उदाहरण पहा पुढील पैकी परिमेय संख्या कोणती. आता मित्रांनो आपण परिमेय आणि अपरिमेय कशा ओळखायचे हे पाहिलेलं आहे तीन याच्यासाठी तुम्हाला मी गोष्टी सांगितल्या होत्या. पी अपॉन क्यू स्वरूपामधील जर संख्या असतील तर त्यांना काय म्हणतो परिमेय संख्या म्हणतो. पी अपॉन क्यू स्वरूपामध्ये नसणाऱ्या संख्यांना आपण काय म्हणतो अपरिमेय संख्या असे म्हणतो. त्यानंतर ज्या संख्यांचं वर्गमूळ आणि घनमूळ निघत वर्गमूळ आणि घनमूळ निघते त्यांना या ठिकाणी काय म्हटलं जातं परिमेय संख्या असं म्हटलं जातं. ज्यांचं वर्गमूळ आणि घनमूळ निघत नाही अशा संख्यांना या ठिकाणी काय म्हटलं जातं अपरिमेय संख्या असं म्हटलं जातं. ज्या संख्यांचं या ठिकाणी दशांश रूप काय असतं अखंड आणि आवर्ती त्यांना या ठिकाणी काय म्हटलं जातं परिमेय संख्या असं म्हटलं जातं. आणि ज्या संख्यांचं दशांश रूप अखंड असतं परंतु आवर्ती नसते म्हणजेच अनावर्ती असते अशा संख्यांना या ठिकाणी काय म्हटलं जातं अपरिमेय संख्या असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी पहा आपल्याला परिमेय संख्या ओळखायची आहे वर्गमूळ दहा वर्गमूळात दहा आहे लक्षात घ्या. दहाचं वर्गमूळ या ठिकाणी निघत नाही मग वर्गमूळ निघत नाही म्हटल्यानंतर ही संख्या कसली झाली लक्षात घ्या अपरिमेय. तिसरा पर्याय पहा तीन दशांश एक शून्य पाच चार सात सहा आठ डॅश 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 हे लक्षात घ्या दशांश रूप अखंड आहे परंतु या ठिकाणी आवर्ती पुन्हा तोच अंक आला आहे का नाही म्हणजे या ठिकाणी हे आवर्ती नाही म्हणजेच अनावर्ती आहे. दशांश रूप अखंड असतं आणि आवर्ती नसतं म्हणजे अनावर्ती असतं यालाही काय म्हणतो आपण अपरिमेय संख्या असं म्हणतो. वर्गमूळात पाच पाचचं वर्गमूळ निघत नाही वर्गमूळ न निघणाऱ्या संख्यांना आपण काय म्हणतो अपरिमेय संख्या असं म्हणतो. आणि लक्षात घ्या या ठिकाणी एक दशांश तीन पाच एक दशांश तीन पाच म्हणजे या ठिकाणी याचं दशांश रूप काय झालेलं आहे खंडित झालेलं आहे म्हणजे हीच संख्या काय आहे
परिमेय संख्या आहे। त्यानंतर पाचवं उदाहरण पहा, पुढील पैकी अपरिमेय संख्या कोणती। आता अपरिमेय संख्या ओळखायचं आहे। आता या ठिकाणी पहा -27/5 हे कशाच्या स्वरूपात आहे, p/q आहे, म्हणजे ही संख्या काय झाली लक्ष घ्या, परिमेय झाली। वर्गमूळात 25, 25 वर्गमूळ या ठिकाणी काय येणार आहे, 5 येणार आहे। वर्गमूळ निघतंय म्हणजे काय संख्या आली लक्षात घ्या, परिमेय। वर्गमूळात 5, 5 चं वर्गमूळ निघतं का पहा, ज्या संख्याचं वर्गमूळ निघत नाही त्या संख्यांना आपण काय म्हणतो, अपरिमेय असं म्हणतो। आणि या ठिकाणी लक्षात घ्या 10.05 म्हणजे या ठिकाणी दशांश रूप अखंड आहे। आणि 0.5 म्हणजे या ठिकाणी याची काय होती, पुनरावृत्ती होते, म्हणजे 0.5 परत येणार आहे लक्षात घ्या, डोक्यावरती बार आहे, म्हणजेच या ठिकाणी हे काय आहे, अखंड आणि आवर्ती, अखंड आणि आवर्ती, म्हणजे या ठिकाणी ही संख्या काय झाली, परिमेय संख्या झाली। मग आता या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्हाला विचारले काय पुढील पैकी अपरिमेय संख्या कोणती, अपरिमेय संख्या कोणती आलेली आहे लक्षात घ्या, वर्गमुळात 5। त्यानंतर पुढील पैकी असत्य विधान कोणते, 4 विधान दिलेले आहे। सर्व परिमेय संख्या वास्तव असतात, सर्व अपरिमेय संख्या वास्तव असतात, सर्व वास्तव संख्या परिमेय असतात, परिमेय व अपरिमेय संख्यांपासून वास्तव संख्यांचा समूह तयार होतो। आता हे जर आपल्याला पाहायचं असेल तर आपण इयत्ता 6वी मध्ये पाहिलेलं आहे। सर्वात अगोदर या ठिकाणी काय येणार आहेत, नॅचरल नंबर येणार आहेत। नॅचरल नंतर काय येणार आहे, ओड नंबर्स येणार आहेत। त्यानंतर काय येणार आहेत, इंटीजर्स येणार आहेत। त्यानंतर रॅशनल नंबर्स येणार आहेत। त्यानंतर इरेशनल नंबर्स येणार आहेत। आणि त्यानंतर या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्या जो वास्तव संख्यांचा संच आहे तो या ठिकाणी येणार आहे। म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, आपण काय पाहिलेलं होतं, परिमेय आणि अपरिमेय संख्या पाहिलेलं होतं। परिमेय संख्या ह्या काय असतात, वास्तव संख्या असतात। त्याचबरोबर अपरिमेय संख्या ह्या देखील काय असतात, वास्तव संख्या असतात। म्हणजेच परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या मिळून काय तयार होतो, वास्तव संख्यांचा समूह तयार होतो। वास्तव संख्या ह्या परिमेय संख्या नसतात आणि वास्तव संख्या ह्या अपरिमेय संख्या नसतात। म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, सर्व परिमेय संख्या वास्तव असतात हे बरोबर आहे, सर्व अपरिमेय संख्या वास्तव असतात हे बरोबर आहे। इथं काय दिलंय पहा, सर्व वास्तव संख्या परिमेय असतात, सर्व वास्तव संख्या परिमेय असतात असं होऊ शकत नाही लक्षात घ्या। परिमेय व अपरिमेय संख्यापासून वास्तव संख्यांचा समूह तयार होतो हे देखील काय आहे, बरोबर आहे, लक्षात घ्या। काही परिमेय संख्या लक्षात, काही वास्तव संख्या परिमेय असतील किंवा अपरिमेय असू शकतील। या ठिकाणी सर्व दिलेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जो आहे तो 3 काय आहे, या ठिकाणी चुकीचा आहे। काय म्हणजे, सातवं उदाहरण पहा, -5/7 व -8/13 यांच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या कोणती। पर्याय काय काय दिलेत पहा, -13/21, 6/8, 0.7 आणि -21/14। आता या ठिकाणी ह्या दोन्ही संख्या काय आहेत लक्षात घ्या, ऋण संख्या आहेत। मग कोणत्याही दोन ऋण संख्यांच्या दरम्यान सर्व काय असणार आहे, ऋण संख्याच असणार आहे। या ठिकाणी दुसरा आणि चौथा पर्याय जो आहे तो काय आहे, धन संख्या आहे। म्हणून या ठिकाणी दुसरा आणि चौथा पर्याय, दुसरा आणि तिसरा पर्याय काय होणार आहे, कट होणार आहे। आता राहिले दोन। आता या ठिकाणी जर आपण भाग घालवायचा प्रयत्न केला तर या ठिकाणी पहिला भाग बसणार आहे 0 आणि 13 जरी 8 भाग घालवला तर पहिला भाग कितीचा बसणार आहे, 0। इथं भाग कितीचा बसणार आहे, 21 ने 13 भागायचं म्हणलं तर भाग बसणार आहे 0। आणि 14 ने 21 भाग घालवायचा म्हटलं तर भाग कितीचा बसणार आहे, 1। 2 या ठिकाणी लक्षात घ्या, दशांश रूपामध्ये जर या ठिकाणी जर रूपांतर केलं तर 0.0 येणार आहे। मग त्याच्या दरम्यान 1.0 येणार नाही तर काय येणार आहे, 0.0 येणार आहे। म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक काय येईल, 1 उत्तर येईल। समजलं का पहा, या ठिकाणी 7 ने आपण 5 भागलं म्हणजे आता या ठिकाणी -5/7 आणि -8/13 या दोन्ही ऋण संख्या आहेत। दोन ऋण संख्यांच्या दरम्यान ऋण संख्याच येणार आहे। मग ह्या काय आहे, धनसंख्या आहे। दुसरा आणि तिसरा पर्याय तो काय झाला, कट झाला लक्षात घ्या। 7 ने आपण 5 भागलं तर पहिला भाग 0 बसणार, 8 आपण 13 भागला तर पहिला भाग 0 बसणार, 21 ने आपण 13 भाग घालवला तर भाग पहिला 0 बसणार आणि 14 ने 21 भाग घालवला तर 14 × 14 = 1 भाग बसणार। मग 2.0 याच्या पुढे काय येणार आहे, 0.0 उत्तर येणार आहे। काय येईल, याच्याही पुढे काय येणार आहे, 0.0 आणि याच्या इथं काय येणार आहे, 1.0।
म्हणजे दोन शून्य दशांश चिन्ह हिचा इथं या ठिकाणी शून्य दशांश चिन्ह शून्य दशांश चिन्ह या दोघांच्या मध्ये काय येणार आहे शून्य दशांश चिन्ह येणार आहे एक दशांश चिन्ह येणार नाही म्हणजे चौथा पर्याय या ठिकाणी येणार नाही तर पर्याय क्रमांक किती येणार आहे एक येणार आहे. आता पुढे पहा आठो उदाहरण 13/7 या परिमेय संख्येच्या लगतचा मोठा पूर्णांक येण्यासाठी त्यात पुढील पैकी कोणती संख्या मिळवावी. आता पूर्णांक संख्या, पूर्णांक संख्या आपण कशाला म्हणतो पहा डॅश 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 -3 -2 -1 0 1 2 3 डॅश 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 अशा ज्या संख्या येतात त्यांना आपण या ठिकाणी काय म्हणतो पूर्णांक संख्या. म्हणजे ऋण संख्या, धन संख्या आणि शून्य या सर्व संख्यांचा समूह मिळून त्या ठिकाणी काय तयार होतो पूर्णांक संख्यांचा संच तयार होतो. आता 13/7 ही काय आहे परिमेय संख्या आहे. आता याचं कशामध्ये रूपांतर करायचं आहे लगतचा मोठा पूर्णांक. आता पहिला भाग असतो 7 × 1 = 7 आणि 1 च्या पुढची संख्या कोणती आहे 2 म्हणजे 7 × 2 = 14 अंशस्थानी या ठिकाणी किती आलं पाहिजे 14 आलं पाहिजे. मग 13 मध्ये किती मिळवले हो 14 येईल 13 मध्ये 1 मिळवल्यानंतर आणि छेदस्थानी किती आहेत 7 म्हणजे याचं उत्तर जे आहे ते उत्तर या ठिकाणी काय येणार आहे 1/7. 9वं उदाहरण पहा 2/4 b1 b2 4 1/2 ही काय झाली परिमेय संख्या झाली. हे वजाला वजा कॅन्सल झालं म्हणजे राहिलं काय 5/9 हेही p/q स्वरूपात आहे म्हणजे ही संख्या काय झाली परिमेय संख्या झाली. छेदस्थानचा वजा चिन्ह हे अंशस्थानी द्यायचं म्हणजे काय येणार आहे -7/3 हेही p/q स्वरूपामध्ये आहे म्हणजे ही काय झाली परिमेय संख्या झाली. आता या ठिकाणी पहा b1 b2 3 6 3/1 म्हणजेच काय येणार आहे -3 ही काय आली पूर्णांक संख्या आली म्हणजेच या ठिकाणी उत्तर काय येणार आहे -6/2 ही संख्या काय आहे पूर्णांक संख्या आहे. आता आपण मार्गदर्शिका मधील नमुना प्रश्न पाहणार आहोत. त्याच्यामधील पहिला आकडा काय आहे पहा 2 7 8 5 9 1 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील. आता याच्यामध्ये 4 अंकी संख्या तयार करायला सांगितलेली आहे आणि मोठ्यात मोठी सांगितलेली आहे. मग मोठ्यात मोठे 4 अंक वापरायचे 9 8 7 आणि 5 हे 4 अंक वापरून आपल्याला या ठिकाणी मोठ्यात मोठी संख्या तयार करावी लागेल. मग मोठ्यात मोठी संख्या लिहित असताना आपण दिलेले अंक उतरत्या क्रमाने लिहित असतो म्हणजे काय होणार पहा 9 8 7 आणि 5 याचा काय विचारले पहा मोठ्यात मोठ्या संख्येतील एकक स्थानी असलेल्या अंकाची दुप्पट किती. आता एकक स्थानी अंक कोणता आला पहा 5 5 ची आपल्याला काय करायचे आहे दुप्पट 5 ची दुप्पट म्हणजे 5 ला आपल्याला काय करावं लागेल 2 ने गुणावं लागेल 5 × 2 = 10 उत्तर जे आहे ते उत्तर या ठिकाणी कितीही 10 येईल. दुसरं उदाहरण पहा 4 अंकी मोठ्यात मोठ्या नैसर्गिक संख्येत 1 अंकी लहानात लहान नैसर्गिक संख्या मिळवल्यास येणाऱ्या संख्येतील 1000 व दशक स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीत किती फरक येईल. आता पहा 4 अंकी मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या 4 अंकी मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या काय आहे 9999 व 1 अंकी लहानात लहान नैसर्गिक संख्या 1 अंकी लहान सर्वात लहान नैसर्गिक संख्या किती आहे 1 यांची आपल्याला काय करायला सांगितलेली आहे बेरीज करायला सांगितलेली आहे. मिळवल्यास 9 × 1 = 10 9 × 1 = 10 9 × 1 = 10 9 × 1 = 10 बेरीज जी आहे ती बेरीज या ठिकाणी किती आली लक्षात घ्या 10000. आता आपल्याला काय विचारलंय 1000 आणि दशक एकक दशक शतक 1000 आणि काय येणार 10000 हजार स्थानी कोणता अंक आला आहे 0 आणि दशक स्थानी पण कोणता अंक आलेला आहे 0 या ठिकाणी यांच्या स्थानिक किमतीतला फरक 0 ची स्थानिक किंमत 0 वजा या दशक स्थानी असलेल्या 0 ची स्थानिक किंमत 0 याच्यातला फरक म्हणजे वजाबाकी 0 ने 0 गेला किती आला 0 तर 1000 आणि दशक स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीतला फरक या ठिकाणी किती आलेला आहे 0 आलेला आहे. तिसरा प्रश्न पहा खालील पैकी सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती. आता पूर्णांक संख्या आपण पाहिल्या ऋण संख्या धन संख्या आणि 0 या सर्व संख्यांचा समूह मिळून काय तयार होतो पूर्णांक संख्या तयार होतो. आता या ठिकाणी आपण संख्या रेषा जर पाहिली तर संख्या रेषेच्या बरोबर मध्यभागी आरंभ बिंदू म्हणजे या ठिकाणी काय असतो 0 1
दोन तीन चार अशा पद्धतीने या ठिकाणी डॅश 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 पुढे अंक वाढत जातात. आणि या ठिकाणी काय येणार आहे, वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार डॅश 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 वजा दहा. आता आपण या ठिकाणी लक्षात घ्या, पाहिलं होतं शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा इकडं वाढवत जाणार. वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार डॅश 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 वजा दहा इकडे ही संख्या आहे, लक्षात घ्या. आपण काय पाहिलं, संख्या रेषेमध्ये जसं उजवीकडे जाऊ तसं तशा संख्या काय होत जातात, मोठ्या होत जातात. आणि संख्या रेषेवरती जसं आपण डावीकडे जाऊ तस तशा संख्या ज्या आहेत त्या संख्या काय होत जातात, लहान होत जातात. आता या ठिकाणी पहा, एक या ठिकाणी आहे, शून्य या ठिकाणी आहे, वजा एक या ठिकाणी आहे आणि वजा दहा या ठिकाणी आहे. आपण रूल काय पाहिला, संख्या रेषेमध्ये सर्वात डावीकडची जी संख्या असते ती काय असते, सर्वात लहान. डावीकडे सर्वात कोण आलेला आहे लक्षात घ्या, वजा दहा. त्यामुळे वजा दहा ही काय झाली, सर्वात लहान पूर्णांक संख्या. आता या ठिकाणी अजून एक रूल ध्यानात ठेवा, शून्य ही संख्या ऋण संख्येपेक्षा कशी असते, मोठी असते. लक्षात घ्या, ऋण संख्या ह्या काय असतात, लहान असतात. आणि त्याच्यामध्ये जी सर्वात मोठी ऋण संख्या असते ती काय असते, सर्वात लहान संख्या असते. म्हणजे या ठिकाणी पाहतात, या दोघांचा आपण विचार करूया, वजा एक आणि वजा दहा या दोन्ही संख्या काय आहेत, ऋण संख्या आहेत. आणि ऋण संख्या असल्यामुळे आता या ठिकाणी एक मोठं का दहा मोठं, दहा मोठं, म्हणून वजा दहा ही सर्वात काय झाली, लहान संख्या झाली. आता चौथं उदाहरण पहा, दोन शून्य पाच नऊ आठ हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या व लहानात लहान पाच अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती. आता या ठिकाणी हे किती अंक आहेत, पाच अंक आहेत, दोन शून्य पाच नऊ आठ. सुरुवातीला आपण या ठिकाणी काय तयार करूया, मोठी संख्या तयार करूया. मोठी संख्या तयार करत असताना उतरता क्रम नऊ आठ पाच दोन आणि शून्य. आणि लहान संख्या तयार करत असताना उतरत्या चढत्या क्रमाने, चढत्या क्रमाने म्हटल्यानंतर या ठिकाणी पहिल्यांदा शून्य घ्यायचं नाही, अगोदर काय येणार, दोन शून्य पाच आठ नऊ यांची वजाबाकी करायची आहे. ती वजाबाकी करूया आपण, शून्यातून नऊ जात नाही एकूसला घेतला, दहातून नऊ गेला एक, दोनातून आठ आणि एक नऊ जात नाही एकूसला घेतला, बारातून नऊ गेले तीन, पाचातून पाच आणि एक सहा जात नाही एकूसला घेतला, पंधरातून सहा गेले नऊ, आठातून एक गेला सात, नवातून दोन गेला सात. आता याच्या वजाबाकीतील सर्व अंकांची आपल्याला काय करायचे, बेरीज करायचे. आता या सर्व अंकांची बेरीज, नऊ ने एक दहा, सात तीन दहा आणि हे किती आहेत, सात. म्हणजे नऊ ने दहा, दहा दहा वीस, वीस आणि सात सत्तावीस ही काय येईल, त्याच्यामधल्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज येईल. पाचवं उदाहरण पहा, ज्या संख्येचं दशांश रूप अखंड व आवर्ती असतं अशा संख्यांना टिंब टिंब म्हणतात. दोन पर्याय निवडा, परिमेय अपरिमेय वास्तव आणि पूर्णांक. आता आपण परिमेय आणि अपरिमेय फरक मी बऱ्याच वेळा सांगितला तुम्हाला, काय सांगितलं पहा, या ठिकाणी परिमेय घेतलं होतं आणि इकडे काय घेतलं होतं, अपरिमेय घेतलं होतं. परिमेय आपण कशाला म्हणतो, पी अपॉन क्यू स्वरूपामधील जर संख्या असतील तर त्यांना परिमेय म्हणायचं, पी अपॉन क्यू स्वरूपात नसणाऱ्या संख्यांना काय म्हणायचं आहे, अपरिमेय संख्या म्हणायचं. ज्यांचं वर्गमूळ आणि घनमूळ निघत त्या संख्यांना आपण काय म्हणतो, परिमेय संख्या म्हणतो. आणि ज्यांची वर्गमूळ आणि घनमूळ निघत नाहीत अशा संख्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणतो. परिमेय कशाला म्हणायचं, ज्यांचं दशांश रूप काय असतं, अखंड आणि आवर्ती असतं अशा संख्यांना आपण काय म्हणतो, परिमेय संख्या म्हणतो. आणि ज्यांचं दशांश रूप अखंड असतं परंतु आवर्ती नसतं, आवर्ती नसते म्हणजेच काय असते, अनावर्ती असते अशा संख्यांना या ठिकाणी आपण काय म्हणतो, अपरिमेय संख्या असं म्हणतो. आता या ठिकाणी पहा, ज्या संख्येचं दशांश रूप अखंड व आवर्ती, अखंड आणि आवर्ती असेल तर त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो, परिमेय संख्या असं म्हणतो. आणि परिमेय संख्या ह्या काय असतात, वास्तव संख्या असतात. म्हणजेच या ठिकाणी उत्तर काय येणार, परिमेय आणि वास्तव ही दोन उत्तर काय असतील, त्याची बरोबर असतील दोन पर्याय. खालील पर्यायापैकी चुकीची जोडी कोणती, परिमेय संख्या अखंड व आवर्ती दशांश रूप, अपरिमेय संख्या अखंड व अनावर्ती दशांश रूप, वास्तव संख्या परिमेय व अपरिमेय संख्यांचा समूह,
आणि पूर्णांक संख्या सर्व धनसंख्यांचा समूह। आता या ठिकाणी मी बऱ्याच वेळा तुम्हाला परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या सांगितले, पी अपॉन क्यू स्वरूपातील संख्यांना परिमेय म्हणतात, वर्गमूळ आणि घनमूळ निघणाऱ्या संख्यांना काय म्हणतो आपण, परिमेय संख्या म्हणतो। त्याचबरोबर ज्याचं दशांश रूप अखंड आणि आवर्ती असतं, अखंड आणि आवर्ती दशांश रूप असतं त्याला आपण काय म्हणतो, परिमेय संख्या। ही काय आहे, बरोबर आहे, लक्षात घ्या। त्यानंतर अपरिमेय संख्या पण सांगितलंय, पी अपॉन क्यू स्वरूपात नसलेल्या संख्यांना अपरिमेय संख्या म्हणतात। ज्याचं वर्गमूळ आणि घनमूळ निघत नाही अशा संख्यांना आपण काय म्हणतो, अपरिमेय संख्या म्हणतो। आणि त्याचबरोबर लक्षात घ्या या ठिकाणी, ज्याचं दशांश रूप अखंड असतं परंतु आवर्ती नसतं, आवर्ती नसतं म्हणजेच अनावर्ती असतं, अखंड व अनावर्ती दशांश रूप हे पण अपरिमेय संख्या काय आहे, बरोबर आहे। परिमेय संख्या या वास्तव संख्या असतात, त्याचबरोबर अपरिमेय संख्या या देखील काय असतात, वास्तव संख्या असतात। म्हणजेच परिमेय आणि अपरिमेय संख्यांचा मिळून जो समूह तयार होतो त्याला या ठिकाणी काय म्हटलं जातं, वास्तव संख्या असं म्हटलं जातं। परिमेय व अपरिमेय संख्यांचा समूह जो आहे तो वास्तव संख्या, हेही बरोबर आहे। आणि चौथं पहा या ठिकाणी काय दिलंय, पूर्णांक संख्या सर्व धन संख्यांचा समूह। पूर्णांक संख्या आपण कशाला म्हणतो, डॅश डॅश डॅश, वजा तीन, वजा दोन, वजा एक, शून्य, एक, दोन, तीन, म्हणजे पूर्णांक संख्या म्हणजे काय, ऋण संख्या, धन संख्या आणि शून्य याचा मिळून या ठिकाणी काय होतो, पूर्णांक संख्यांचा संच तयार होतो। या ठिकाणी फक्त काय म्हटलेलं आहे, सर्व धन संख्यांचा समूह, याच्यामध्ये ऋण संख्या आणि शून्य आला नाही, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक चार जो आहे तो चार या ठिकाणी काय आहे, लक्षात घ्या, चुकीचा आहे। म्हणून याचं उत्तर जे आहे ते उत्तर काय, पूर्णांक संख्या सर्व धन संख्यांचा समूह ही चुकीची जोडी आहे। आता सातवं उदाहरण पहा, ज्या संख्येचं दशांश रूप अखंड असतं परंतु आवर्ती नसतं त्या संख्येला टिंबटिंब संख्या म्हणतात। आता बघा, दशांश रूप अखंड आहे परंतु या ठिकाणी काय नाही, आवर्ती नसतं, आवर्ती नसतं म्हणजे अनावर्ती असतं, त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो, अपरिमेय संख्या असं म्हणतो। आणि अपरिमेय संख्यालाच या ठिकाणी काय म्हटलं जातं, वास्तव संख्या देखील, अपरिमेय संख्यांचा समावेश वास्तव संख्यामध्ये होतो। म्हणजे या ठिकाणी पर्याय दोन जे आहेत ते काय येणार आहेत, अपरिमेय आणि वास्तव। ज्या संख्येचं दशांश रूप अखंड असतं परंतु आवर्ती नसतं त्या संख्येला अपरिमेय संख्या किंवा वास्तव संख्या म्हटलं जातं। त्यानंतर आठवं उदाहरण पहा, पूर्ण वर्ग नसलेल्या संख्यांची वर्गमूळ। म्हणजे आता या ठिकाणी पहा, सोळा, सोळा ही काय आहे, पूर्ण वर्ग संख्या आहे, त्याचं वर्गमूळ किती निघणार, चार। परंतु या ठिकाणी काय म्हटलंय, पूर्ण वर्ग नसलेली, पूर्ण वर्ग नसलेली आपण घेऊया सतरा, सतराचं वर्गमूळ निघतं का, नाही निघत। म्हणजे पूर्ण वर्ग नसलेल्या संख्यांची वर्गमूळ, ज्या संख्येचं वर्गमूळ निघत नाही त्या संख्यांना आपण काय म्हणतो रे, अपरिमेय संख्या म्हणतो। आणि अपरिमेय संख्याच याचा समावेश कशामध्ये असतो, वास्तव संख्यामध्ये असतो। म्हणजेच पूर्ण वर्ग नसलेल्या संख्यांची वर्गमूळ ही अपरिमेय संख्या असतात, त्याचबरोबर वास्तव संख्या देखील असतात। नवं उदाहरण पहा, 135/43 या संख्येचं दशांश रूप खालील पैकी कोणतं। या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत, हे लक्षात घ्या, अखंडित आहे, हे अखंडित आहे, हे काय झालेलं आहे, खंडित, म्हणजे इथं बाकी शून्य इथे का पाहायचं आहे, हे पण काय आहे, अखंडित। आता या ठिकाणी 135/42, चार आणि दोन सहा, पाच आणि तीन आठ आणि एक नऊ, म्हणजे या दोन्ही संख्याला तीन भाग जातोय, तीन चो बारा, चारात बारा गेला राहिला एक, तीन पाचे पंधरा, तीन एके तीन, चारात तीन गेला राहिला एक, तीन चो बारा। आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्या, 45 काय करावं लागणार आहे, 14 भागावं लागणार आहे, 14 3 42, पाचातून दोन गेला तीन, चारातून चार गेला शून्य, वरून काय घ्यायला नाही, पॉईंट द्यायचा आहे, वरून घेतला शून्य, 14 2 28, तिसातून 28 गेला राहिला दोन, वरून घेतला शून्य, 14 1 14, विसातून 14 गेले राहिले सहा, वरून घेतला शून्य, 14 4 56, 60 मधून 56 गेला राहिला चार, 14 2 28, 40 मधून 28 गेला राहिला 12, वरून घेतला शून्य, 14 8 12 112, 120 मधून 112 गेला राहिला 8, 14 5 70, 80 मधून 70 गेला राहिला 10, 14 7 98, 100 मधून 98 गेला राहिला 2, परत वरून घेतला शून्य। म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या,
आता परत पुन्हा या ठिकाणी काय येणार आहे 14 × 14 म्हणजे 142 × 857 ची या ठिकाणी म्हणजे 21 × 42 × 857 ची काय होणार आहे लक्षात घ्या 14 × 14 म्हणजे 14 × 28 = 57 ची या ठिकाणी काय होणार आहे पुनरावृत्ती होणार आहे म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या पर्याय क्रमांक 4 जे आहे ते 4 या ठिकाणी काय येईल उत्तर ए 10 उदाहरण पहा सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या व सर्वात लहान धन पूर्णांक संख्या यांची बेरीज किती आता या ठिकाणी लक्षात घ्या संख्या रेषा जर पाहिली तर या ठिकाणी सगळ्यांच्या लक्षात येईल या ठिकाणी काय असेल आरंभ बिंदू 0, 1, 2 आणि 3 एवढंच घेऊया इकडे काय घेऊया -1, -2, -3 आता तुम्हाला विचारलंय काय पहा सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या याच्यामध्ये सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या उजवीकडे सर्वात ऋण कोण आहे लक्षात घ्या -1 म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती आली तुमची -1 आणि सर्वात लहान धन पूर्णांक संख्या आता शून्याच्या उजवीकडे धन पूर्णांक संख्या असतात त्याच्यामध्ये सर्वात लहान कोण आहे 1 या दोघांची आपल्याला काय विचारलेली आहे बेरीज विचारलेली आहे आता बेरीज करतोय आपण पहिल्या संख्येचं चिन्ह वजा ऋण आहे दुसऱ्या संख्येचं चिन्ह काय आहे धन आहे चिन्ह कसं झालं पहा भिन्न भिन्न चिन्ह म्हटलं की आपण त्या अंकांची काय करतो वजाबाकी एकातून एक गेला काय राहिला 0 म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या -1 आणि सर्वात लहान धन पूर्णांक संख्या 1 यांची बेरीज काय आली 0 आली आता त्यानंतर 11 आकडा पहा वास्तव संख्या म्हणजे काय वास्तव संख्या म्हणजे काय तर वास्तव संख्या म्हणजे सर्व परिमेय व अपरिमेय संख्यांचा समूह अपरिमेय संख्यांचा समूह लक्षात येते का पहा परिमेय संख्या या वास्तव संख्या असतात त्याचबरोबर अपरिमेय संख्या देखील काय असतात वास्तव संख्या असतात म्हणजेच वास्तव संख्या म्हणजे काय सर्व परिमेय व अपरिमेय संख्यांचा समूह आता या ठिकाणी पहा प्रत्येक परिमेय संख्येचे दशांश रूप टिंबटिंब असते आता परिमेय संख्या परिमेय संख्यांचं दशांश रूप हे काय असतं लक्षात घ्या अखंड व आवर्ती लक्षात घ्या परिमेय संख्येचं दशांश रूप जे आहे ते दशांश रूप काय असतं अखंड आणि आवर्ती असतं 13 आकडा पहा अखंड आवर्ती असलेल्या आता अखंड आवर्ती असलेल्या संख्यांना आपण काय म्हणतो परिमेय संख्या म्हणतो व अखंड आवर्ती नसलेल्या संख्या अखंड आवर्ती नसलेल्या संख्यांना आपण काय म्हणतो अपरिमेय संख्या असं म्हणतो मग या ठिकाणी लक्षात घ्या परिमेय आणि अपरिमेय संख्यांचा जो समूह असतो त्या समूहालाच आपण काय म्हणतो वास्तव संख्या असं म्हणतो म्हणजेच अखंड आवर्ती असलेल्या आणि अखंड आवर्ती नसलेल्या संख्यांचा समूह म्हणजेच वास्तव संख्या होय खालीलपैकी अपरिमेय संख्यांचा समूह कोणता वर्गमुळात 6, वर्गमुळात 10, 1.41, 42, 43, 43 वर्गमुळात 2, 4.912 बार आहे वर्गमुळात 49 तिसरा पर्याय वर्गमुळात 12, वर्गमुळात 64, 43/12 72.136, 0.520, 0.528, 0.528 आता या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला काय ओळखायला सांगितलेलं आहे अपरिमेय संख्या ओळखायला सांगितलेली आहे आपण परिमेय संख्या कशाला म्हटलं पहा ज्या संख्या पी अपॉन क्यू स्वरूपात असतात आता पी अपॉन क्यू स्वरूपात या ठिकाणी कोण आहे 43/12 म्हणजे ही परिमेय संख्या आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी काय झाला कट झाला लक्षात घ्या त्यानंतर ज्या संख्यांची वर्गमूळ आणि घनमूळ निघतात त्यांना काय म्हणतो आपण परिमेय आता 49 वर्गमूळ काय निघलं 7 निघलं म्हणजे या ठिकाणी ही काय आली परिमेय संख्या आली म्हणजे पर्याय क्रमांक 2 ही या ठिकाणी काय झाला कट झाला आता या ठिकाणी पहा चौथा पर्याय 72.136 हे खंडित दशांश रूप आहे 0.528 हे पण खंडित दशांश रूप आहे 0.52888 हे देखील काय आहे खंडित दशांश रूप जर खंडित दशांश रूप असेल तर त्या सर्व संख्या काय असतात परिमेय संख्या असतात म्हणजे हा पर्याय क्रमांक 4 ही कट झाला म्हणजे पर्याय क्रमांक 1 वर्गमुळात 6, 6 वर्गमूळ निघत नाही वर्गमुळात 10, 10 वर्गमूळ निघत नाही 1.41, 4.2, 4.3 म्हणजे हे काय आहे अखंड आणि
दशांश रूप अखंड आहे त्याचबरोबर या ठिकाणी आवर्ती नाही म्हणजे अनावर्ती आहे म्हणजेच या सर्व पर्याय क्रमांक एक मधल्या संख्या ज्या आहेत त्या काय आहेत अपरिमेय संख्या आहे। 15 उदाहरण पहा 0 1 2 3 4 5 6 7 यापैकी कोणताही अंक एकदाच वापरून पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करूया। पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करताना या ठिकाणी मोठे पाच अंक घ्यावे लागतील 7 6 5 4 3 हे मोठ्यात मोठे या ठिकाणी आपण किती अंक घेतले पाच उतरत्या क्रमाने लिहिले व लहानात लहान संख्या तयार करा। आता पाच अंकी लहानात लहान संख्या तयार करत असताना आपल्याला 0 1 2 3 4 हे पाच अंक घ्यावे लागतील। सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला काय लिहावं लागेल 1 त्यानंतर 0 2 3 4 यांच्या आपल्याला या दोन संख्यांची काय करायला सांगितले आहे बेरीज करायला सांगितलेली आहे 4 3 7 4 3 7 5 2 7 6 0 6 7 1 8 आलेल्या बेरीजेतील हजार स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत किती हजार स्थानी एकक दशक शतक आणि हजार स्थानी या ठिकाणी कोणता अंक आहे 6 6 ची स्थानिक किंमत 6000 हे त्याचं काय असेल उत्तर असेल। 16 उदाहरण पहा 4 3 5 8 7 2 या अंकांपैकी कोणताही अंक एकदाच वापरून तयार झालेल्या पाच अंकी लहानात लहान संख्येतील शतक स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीतून त्याच अंकाची दर्शनी किंमत वजा केल्यास वजाबाकी किती येते। आता या ठिकाणी अंक कोणकोणते आहेत 5 4 3 5 8 7 2 हे किती अंक आहेत 6 पण तुम्हाला या ठिकाणी किती अंकी संख्या तयार करायला सांगितली 5 अंकी त्याच्यामुळे एक अंक आपल्याला या ठिकाणी काय करायचा आहे कट करायचा आहे। या ठिकाणी लहानात लहान संख्या विचारली म्हणून मोठ्यात मोठा अंक कट करायचा मोठ्यात मोठा अंक कोणता या ठिकाणी 8 8 ला आपण बाजूला सारलेला आहे। आता याच्यापासून लहानात लहान संख्या तयार करूया लहानात लहान संख्या तयार करत असताना अंक हे चढत्या क्रमाने लिहावे 2 3 4 5 7 आता आपल्याला त्या या ठिकाणी शतक स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीतून एकक दशक आणि शतक शतक स्थानी कोणता अंक आला 4 4 ची स्थानिक किंमत किती आली लक्षात घ्या 400 आणि या ठिकाणी त्याचबरोबर त्याच अंकाची आपल्याला काय बघायची आहे दर्शनी किंमत कोणत्याही अंकाची दर्शनी किंमत 30 संख्या असते म्हणजे 4 ची दर्शनी किंमत काय येणार आहे 4 येणार आहे आणि यांची आपल्याला काय करायचं सांगितलेली आहे वजाबाकी 400 मधून 4 गेला डायरेक्ट आपण या ठिकाणी किती 396 हे काय त्याचं उत्तर येईल। सराव संच 1.1 2 5 7 9 4 1 या अंकांपैकी कोणताही अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या पाच अंकी लहानात लहान संख्येतील हजार स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीतून त्याच अंकाची दर्शनी किंमत वजा केल्यास वजाबाकी किती। आता या ठिकाणी अंक कोणकोणते दिलेले आहेत पहा 2 5 7 9 4 1 किती अंक आहेत पहा आहे 6 अंक आहेत पण विचारलेली संख्या किती अंकी 5 अंकी पण 5 अंकी कशी विचारली लहानात लहान मग आता लहानात लहान अंक ठेवावा लागेल आणि मोठ्यात मोठा अंक 1 जो आहे तो काय करावा लागेल या ठिकाणी घालावा लागेल। आता मोठ्यात मोठा अंक या ठिकाणी कोणता आहे 9 9 ला आपण या ठिकाणी कट केला। आता पहा 1 2 3 4 5 5 अंक झाले याच्यापासून आता आपल्याला काय करायचे आहे लहानात लहान संख्या तयार करायचे लहानात लहान संख्या तयार करत असताना अंक आपण चढत्या क्रमाने घेऊया काय येणार पहा 1 2 4 5 आणि 7 आता याच्या काय म्हटलंय हजार स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीतून एकक दशक शतक हजार स्थानी कोणता अंक आहे 2 2 ची स्थानिक किंमत या ठिकाणी काय आली 2000 आणि त्याच अंकाची काय घ्यायची आहे दर्शनी किंमत 2 ची दर्शनी किंमत काय येणार आहे 2 यांची आपल्याला वजाबाकी करायला सांगितलेली आहे। शून्यातून 2 जात नाही कुसना घेतला 10 तून 2 गेला 8 शून्यातून 1 जात नाही कुसना घेतला 10 तून 1 गेला 9 शून्यातून 1 जात नाही कुसना घेतला 10 तून 1 गेला 9 2 तून 1 गेला 1 याचं उत्तर काय आलं पहा 1998। दुसरं उदाहरण पहा काय आहे या ठिकाणी 5 अंकी मोठ्यात मोठ्या नैसर्गिक संख्येत आता 1 अंकी लहानात लहान संख्या मिळवल्यास येणाऱ्या संख्येच्या शतक व दशक स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीत किती फरक येईल। आता 5 अंकी मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या 9 अंक 5 वेळा लिहायचा म्हणजेच 99999 ही 5 अंकी मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या झाली
एक अंकी लहानात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे एक या दोघांची काय करायचं सांगितलेली आहे बेरीज करायचं सांगितलेली आहे नऊने एक दहा शून्य हातचा गेला एक नऊने 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 दहा या ठिकाणी उत्तर जे आहे ते उत्तर किती आलं एक लाख आता या ठिकाणी काय म्हटलं शतक आणि दशक एकक दशक शतक शतक आणि दशक दोन्ही ठिकाणी कोणते अंक आलेले आहेत शून्य शून्याची स्थानिक किंमत काय असते शून्य शून्य शतक म्हणजे शून्याची स्थानिक किंमत शून्य शून्य दशक म्हणजे शून्याची स्थानिक किंमत काय आली शून्य याच्यामधला आपल्याला काय विचारलाय फरक शून्यातून शून्य गेला राहिला काय शून्य याचं उत्तर काय येईल शून्य तिसरं उदाहरण पहा शून्य चार आठ नऊ सहा पाच सात तीन यापैकी कोणताही अंक एकदाच वापरून पाच अंकी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करा दोन्ही संख्यांची बेरीज करा आलेल्या बेरजेतील शतक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत किती आता मोठ्यात मोठी संख्या तयार करूया पाच अंकी मोठे अंक घेऊया नऊ आठ सात सहा पाच नऊ आठ सात सहा पाच ही मोठ्यात मोठी संख्या झाली आता लहानात लहान संख्या तयार करत असताना लहान अंक घ्यावे लागतील शून्य तीन एक नाही दोन नाही शून्य तीन चार पाच सहा म्हणजे आता या ठिकाणी सुरुवातीला शून्य लिहिता येणार नाही आपल्याला काय लिहावं लागेल तीन शून्य चार पाच सहा यांची आपल्याला या दोन संख्यांची काय करायला सांगितलेली आहे बेरीज सहा आणि पाच अकराशी एक हातचा गेला आहे पाचने एक सहा सहा बाराशे दोन हातचा गेला आहे सातने एक आठ आणि चार बाराशे दोन हातचा गेला आहे आठ आणि एक नऊ नऊ आणि तीन बारा म्हणजे या ठिकाणी काय आलं पहा एक लाख एकोणतीस हजार दोनशे एकवीस ही त्या दोन संख्यांची काय आली बेरीज आली आता आलेल्या बेरीजेतील शतक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत एक दशक शतक शतक स्थानी कोणता अंक आला दोन दोन शतक म्हणजेच या ठिकाणी दोनची स्थानिक किंमत काय आली लक्षात घ्या दोनशे हे त्याचं काय असेल उत्तर असेल चौथं उदाहरण पहा तीन सात दोन एक चार आठ या अंकांपासून कोणताही अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या चार अंकी संख्येतील आता अंक सहा अंक आहे आणि चार अंकी विचारली मोठ्यात मोठी मग मोठ्यात मोठी चार अंक घ्यावे लागतील एक दोन तीन आणि चार हे मोठ्यात मोठे चार अंक घेतले आणि दशकस्थानी असलेल्या अंकाची दुप्पट किती आहे आता या ठिकाणी मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना सुरुवातीला मोठा अंक आठ त्यानंतर सात त्यानंतर चार आणि त्यानंतर काही तीन आता या ठिकाणी काय म्हटलंय दशकस्थानच्या असलेल्या अंकाची दुप्पट एक दशकस्थानी कोणता अंक आहे चार चारचे आपल्याला काय करायचे दुप्पट दुप्पट म्हणजे गुणिले दोन चार दुने आठ या ठिकाणी दशकस्थानी असलेल्या अंकाची दुप्पट किती येईल आठ येईल पाचवं उदाहरण पहा दोन शून्य पाच तीन एक हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्येच्या फरकातील शतकस्थानचा अंक कोणता आता सुरुवातीला अगोदर आपण मोठ्यात मोठी संख्या तयार करूया मोठ्यात मोठा अंक पाच तीन दोन एक आणि शून्य लहानात लहान संख्या काय होईल एक शून्य दोन तीन पाच यांच्यातील काय काढायचं सांगितलं आहे फरक काढायचं सांगितलेला आहे शून्यातून पाच जात नाही कुसणा घेतला दहातून पाच गेला पाच एकातून तीन आणि चार जात नाही कुसणा घेतला अकरातून चार गेले सात दोनातून दोन आणि तीन जात नाही कुसणा घेतला बारातून तीन गेले नऊ तीनातून एक गेला दोन पाचातून एक गेला चार आता याच्यामध्ये काय विचारलेलं आहे शतक स्थानचा अंक कोणता एक दशक शतक शतक स्थानी या ठिकाणी कोणता अंक येईल नऊ हा अंक येईल सहावं उदाहरण पहा दोन अंकी सर्वात लहान धनपूर्णांक संख्या व दोन अंकी मोठ्यात मोठी ऋणपूर्णांक संख्या यांची बेरीज किती आता दोन अंकी सर्वात लहान धनपूर्णांक संख्या किती आहे दहा आहे आणि दोन अंकी मोठ्यात मोठी ऋणपूर्णांक संख्या किती आहे वजा दहा आहे लक्षात घ्या आणि या दोघांची काय विचारलेली आहे बेरीज आता आपण बेरीज करूया याला काय करावं लागेल कंस मग काय येणार दहा ला दहा प्लस इंटू मायनस मायनस टेन ला टेन टेन मायनस टेन इज इक्वल टू झिरो म्हणजे दोन अंकी सर्वात लहान धनपूर्णांक संख्या दहा आणि दोन अंकी मोठ्यात मोठी ऋणपूर्णांक संख्या काय आहे वजा दहा या दोघांची जर बेरीज केली तर या ठिकाणी बेरीज किती येणार आहे शून्य येणार आहे सातवं उदाहरण पहा
खालीलपैकी सर्वात मोठी पूर्णांक संख्या कोणती? आता मोठ्या संख्या विचारलेल्या आहेत, आता याच्यामध्ये पर्याय काय दिलेत? 25 वजा 20 15 आणि वजा 100 ऋण 100. आता या ठिकाणी लक्षात घ्या, संख्या रेषेवरती डावीकडच्या संख्या ह्या काय असतात? लहान असतात. डावीकडे संख्या शून्याच्या डावीकडे कोण असतात? ऋण संख्या. त्या लहान झाल्या म्हणजे वजा 20 आणि वजा 100 यातून काय झाला? कट झाला, कारण मोठ्या पूर्णांक विचारलेले आहेत. मग आता 25 मोठा का 15 मोठा? हे सोपं आहे, या ठिकाणी किती आहे? 25 ही काय आली? सर्वात मोठी पूर्णांक संख्या. आठवा कडापा, परिमेय संख्येचे दशांश रूप कशा प्रकारचं असतं? आता परिमेय संख्यांचं दशांश रूप आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे. परिमेय संख्यांचं दशांश रूप हे काय असतं? अखंड व आवर्ती. लक्षात राहू द्या, परिमेय संख्यांचं दशांश रूप हे काय असतं? अखंड व आवर्ती असतं. नववा उदाहरण पहा, वर्गमुळात 99 ही टिंबटिंब व टिंबटिंब संख्या आहे. वर्गमूळ 99 वर्गमूळ निघत का? पहा, निघत नाही. 99 ही पूर्ण वर्ग संख्या नाही, म्हणजे 99 वर्गमूळ निघत नाही. मग ज्या संख्यांचं वर्गमूळ निघत नाही अशा संख्यांना आपण काय म्हणतो? अपरिमेय संख्या असं म्हणतो. आणि अपरिमेय संख्या ह्या काय असतात? वास्तव संख्या असतात. म्हणजे दोन पर्याय या ठिकाणी लक्षात घ्या, वर्गमुळात 99 ही अपरिमेय व वास्तव संख्या आहे. दहावा आकडा पहा, परिमेय व अपरिमेय संख्या या सर्व संख्या, परिमेय संख्या या वास्तव संख्या असतात आणि अपरिमेय संख्या देखील वास्तव संख्या असतात. म्हणजे परिमेय आणि अपरिमेय संख्यांचा समूह म्हणजेच वास्तव संख्या होय. दहावा आकडा काय पहा, परिमेय व अपरिमेय संख्या या सर्व संख्या वास्तव संख्या असतात. अकरा उदाहरण पहा, 246 38 38 या संख्येचं दशांश रूप खालील पैकी कोणतं? काय आहे पूर्णांक दिलेला? 246 38 38. आता या संख्येचे एककस्थानी 6 आहे, या संख्येचे एककस्थानी 8 आहे. दोन भाग घालूया, बे एक बे, तीनातून दोन गेला राहिला एक, बे नवे 18, बे एक बे दुनी 4, बे त्रिक 6, काय राहिला पहा? 123 छेद 19. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 123 ला आपल्याला काय करावं लागणार आहे? 19 न भाग घालावा लागणार आहे. 19 सख 114, तीनातून 4 जात नाही, पुसरा घेतला, 13 तून 4 गेला 9 0 0, पॉइंट द्यायचा आहे वरून घेतला 0. 19 चौक 76, शून्यातून 6 जात नाही, पुसरा घेतला, 10 तून 6 गेला 4, 7 1 8, 9 तून 8 गेला राहिला 1, वरून घेतला 0. 19 7 33 800, 140 मधून 133 गेला राहिला 7, वरून घेतला 0. 19 3 57, शून्यातून 7 जात नाही, पुसरा घेतला, 10 तून 7 गेला 3, 5 1 6, 7 तून 6 गेला 1, वरून घेतला 0. 19 सख 114, शून्यातून 4 जात नाही, पुसरा घेतला, 10 तून 4 गेला राहिला 6, 3 तून 2 गेला 1, 0. 19 8 152, राहिला 8, 160 म्हणून 152 गेला 8, वरून घेतला 0. 19 चौक 76, 80 मधून 76 गेला राहिला 4, परत वरून आपण काय घेणार आहे? 0. 19 दुने 38, 30 मधून 38 गेला राहिला 40 मधून 38 गेला राहिला 2. 19 1 19, 20 मधून 19 गेला राहिला 1. पहा या ठिकाणी 6 दशांश 4 7 3 6 8 4 डॅश 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 पुढा आणि अजून भागाकार करता येतोय, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे जे आहे ते काय असेल? त्याचं दशांश रूप असेल. 29/23 ही कोणत्या प्रकारची संख्या आहे? दोन पर्याय अचूक आहे, अपरिमेय परिमेय वास्तव आणि पूर्णांक. आता या ठिकाणी आपण काय म्हणत होतो? पी अपॉन क्यू स्वरूपातील संख्यांना काय म्हणायचं? परिमेय संख्या. आपण लगेच काय करणार? परिमेय आणि वास्तव लिहिणार, परंतु या ठिकाणी तसं करायचं नाही. लक्षात घ्या, या ठिकाणी लक्षात घ्या, आपण काय शिकलेलो आहोत त्याच्या पुढे, परिमेय संख्यांची दशांश रूप ही काय असतात? अखंड आणि आवर्ती असतात. आणि अपरिमेय संख्यांची दशांश रूप ही काय असतात? अखंड आणि अनावर्ती असतात.
मग आता या ठिकाणी जरी हे आपल्याला परिमेय वाटत असलं तरी याचा भागाकार करून बघायचा, दशांश रूप कसे येते पाहायचं आहे. 129/23 सुरुवातीला या ठिकाणी 23 5 115 5 3 15 5 2 10 11 हा नवातून 5 गेला राहिला 4 दोनातून 1 गेला 1 एकातून 1 गेला 0 वरून काय गेला नाही पॉइंट द्यायचा आहे वरून घेतला 0 23 7 7 3 21 1 2 7 14 2 16 161 मोठा होतोय 6 चा भाग बसतोय 6 3 1 8 8 1 6 2 12 13 23 8 138 140 मधून 138 गेला राहिला 2 परत वरून घेतला 0 आता 23 ने 20 ला भाग जात नाही भाग बसला 0 चा 20 तून 0 गेला राहिला 20 परत वरून घेतला 0 23 9 9 3 27 9 2 18 2 20 207 मोठ होतंय लक्षात घ्या म्हणजे या ठिकाणी 8 चा भाग बसेल 8 3 24 4 7 2 8 2 16 2 18 200 मधून 184 गेला राहिला 16 वरून घेतला 0 23 7 7 3 21 1 2 7 14 2 16 मोठ होतंय या ठिकाणी 7 चा भाग न बसता कितीचा बसतोय 6 चा भाग बसतोय 6 3 1 8 8 1 6 2 12 1 13 168 मधून 138 गेला 0 तून 8 7 9 9 1 2 10 8 2 6 4 2 1 1 0 वरून घेतला 0 23 9 207 220 मधून 207 गेला राहिला 13 परत वरून घेतला 0 या ठिकाणी 23 5 130 मधून 23 5 115 राहिला 15 परत वरून घेतला 0 23 7 138 राहिला 12 त्यानंतर 23 5 115 राहिला 5 परत वरून घेतला 0 23 2 46 50 मधून 46 गेला राहिला 4 23 1 23 40 मधून 23 गेला राहिला 17 म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या पुनरावृत्ती होत नाही म्हणजे या ठिकाणी दशांश रूप जे आहे ते दशांश रूप या ठिकाणी लक्षात घ्या काय येतंय अनावर्ती येतंय म्हणजे या ठिकाणी 129/23 ही जी आहे ती ही काय आहे अपरिमेय संख्या आहे आणि अपरिमेय संख्या म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे वास्तव संख्या दोन पर्याय अचूक काय आले अपरिमेय आणि वास्तव संख्या खालीलपैकी अपरिमेय संख्यांचा समूह कोणता आता या ठिकाणी लक्षात घ्या वर्गमुळात 5 5 चं वर्गमूळ निघत नाही म्हणजे अपरिमेय संख्या वर्गमुळात 8 8 चं वर्गमूळ निघत नाही म्हणजे अपरिमेय संख्या आणि 129/23 आताच पाहिले आपण 129/23 ही काय आहे अपरिमेय संख्या म्हणजे पहिल्या गटामध्ये सर्व संख्या ह्या काय आहेत अपरिमेय संख्या आहेत 14 उदाहरण पहा संख्येचं दशांश रूप अखंड आवर्ती व अखंड अनावर्ती असणाऱ्या संख्यांना अनुक्रमे टिंबटिंब संख्या म्हणतात आता संख्येचं दशांश रूप ज्या वेळेस अखंड आवर्ती असतं त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो परिमेय संख्या म्हणतो आणि संख्येचं या ठिकाणी लक्षात घ्या दशांश रूप अखंड अनावर्ती असतं त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो अपरिमेय संख्या असं म्हणतो म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या अनुक्रमे जर पाहिलं तर या ठिकाणी काय येणार आहे अखंड आवर्ती म्हणजे परिमेय आणि अखंड अनावर्ती अपरिमेय म्हणजे उत्तर काय येणार आहे परिमेय व अपरिमेय संख्या आता 15 वा आकडा पहा काय पूर्णांक संख्यांचा समूह म्हणजे आता पूर्णांक संख्या आपण पूर्णांक संख्या कशा लिहितो संच डॅश 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 -3 -2 -1 0 1 2 3 आता हे इंटीजर्स म्हणतो याला आपण बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी कोणकोणत्या संख्या आल्या पहा ऋण पूर्णांक आल्या त्याचबरोबर काय आलं पहा धन पूर्णांक आले आणि त्याचबरोबर या ठिकाणी अजून काय आलेलं आहे शून्य म्हणजे ऋण पूर्णांक धन पूर्णांक आणि शून्य या सर्वांचा समूह म्हणजेच पूर्णांक संख्यांचा समूह होईल.